संघामार्फत फुलक्रीम वगळा दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी, गोवा, पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात होत आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा गोकुळ गोकुळ शक्ती हा नवा ब्रँड मुंबई गाजवणार असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. गोकुळ शक्ती नावाने तयार केलेल्या नवीन टोंड दुधाचा विक्री व वितरण प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालकांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे झाला. मुश्रीफ म्हणाले, उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतिमुळे गोकुळ दूध संघाने मुंबई, पुणे, कोकण व अन्य ठिकाणी मोठा ग्राहकवर्ग जोडला आहे. ग्राहक तसेच मुंबईतील वितरकांनी ठराविक प्रतीचे स्पेशल दूध गोकुळकडून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. यावर निर्णय होऊन गोकुळने 4.1 फॅट व 9.2 इफ प्रतीचे गोकुळ शक्ती नावाचे स्पेशल होमोजिनाइज व बॅक टोफ्यूज दूध मार्केटमध्ये आणले आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ दूध उत्कृष्ट चवीमुळे मुंबई तसेच उपनगरांत घराघरात पोहोचले आहे. गोकुळ शक्ती दूध बाजारपेठेत नाव करेल, वितरकही सहकार्य करतील. संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, संघामार्फत फुलक्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी, गोवा, पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात होत आहे. दररोज 14 लाख लिटर विक्री होते. गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मागणी असते.